श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। यंदा ही पौर्णिमा 23 मेला साजरी केली जाणार आहे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं। ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता। याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मेला संध्याकाळी 5:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 6:41 समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार 23 मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व संकट तर दूर होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत। या दिवशी गुरु, शुक्र, रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे। तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे। या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत। या योगांमध्ये सेवा, उपासना, त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामधनं झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता। म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गातसुद्धा पूजनीय आहे। गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे। साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचं। स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला देवपूजाही करायची। देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची। आपल्याला घरात सगळ्यात पहिली पोळी जी आहे गाईकरता तयार करायची आहे। त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे, चिमूटभर हळद लावायची। हळद लावल्यामुळे जे आहे आपला गुरुग्रह हा मजबूत होत आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळते। त्याचबरोबर अगदी छोटा खडा आपल्याला गुळाचा सुद्धा ठेवायचा। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळही भिजत घालायची आहे आणि ती डाळसुद्धा आपल्याला त्या पोळीवर ठेवायची। अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्याला गायीकडे घेऊन जायची। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशाळेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला दिसणारच आहे।
गायीजवळ जाताना तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी, ही पोळी, त्याचबरोबर एक आरतीचं ताट घेऊन जायचं आहे. सगळ्यात पहिला गायीच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं, त्यानंतर गायीचं औक्षण करून घ्यायचं, तिला हळद कुंकू अक्षत लावून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर ही जी पोळी आपण घेऊन गेलेली आहेत ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं तिला ही पोळी भरवायची असं म्हटलं जातं. जेव्हा गाय ही पोळी आपल्या हातातनं खाते तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी हे प्यायला द्यायचं आहे. गाईला पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती थोडीशी उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आहे. त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन जायची आहे आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर ह्याने टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाय जर हात लावून देत असेल तर स्पर्श करून आपल्या मनातली ही इच्छा गोमातेला बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, जर धन प्राप्ती करता असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला बोलायचे. ही गोसेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो. आपले ग्रहदशा नीट नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते. आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपली चौबाजूने भरभरून अशी प्रगतीही होत असते. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून असे प्रसन्न होत असतात. एक गोष्टीची तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या दारामध्ये कधीही गाय आली तर तिला हाकलून लावून देऊ नका. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्याकडे जर पोळी असेल तर ती खायला द्या, बिस्किट, फळं, जे पण असेल ते खायला द्या. फक्त लक्षात एवढं ठेवायचं की गायीला कधीही शिळं अन्न द्यायचं नाही, कारण गाय म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि जर आपण गायीला शिळं अन्न दिलं तर त्याचे दुष्प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये पडू शकतात. तर ही काही माहिती होती की आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गोमातेची सेवा ही कशी करायची आहे, प्रत्येकाकडनं ही सेवा घडली पाहिजे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.